महाराष्ट्र संघाचं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे आपल्या सगळ्यांचे सहकारी नेते जयंत पाटील ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले, जे संसदेत त्यांचे सहकारी अमोल कोले, नीरज संकेत, धैर्यसिंग रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, शिवाजीराव नाईक, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, महबूब शेख, सुनील गव्हाणे, प्रकाश कसरे, नागेश पाटील, पंडित कांबळे, विनी पाटील, नितेश कराळे, अन्य सगळे व्यासपीठाचे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी. आजचा हा एकादृष्टीचा ऐतिहासिक सोहळा आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन राष्ट्रवादीचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचे कष्ट आमच्या सहकार्यांनी घेतले. शिव स्वराज्य यात्रा ही सुरू केली आणि त्याची सांगता आज या ठिकाणी होते. ही सांगता ऐतिहासिक आहे आणि मला आठवत आहे की काही वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली भारत यात्रा सुरू होती आणि ती महाराष्ट्रात आल्याच्या नंतर तिचं स्वागत राजाराम बापू फासांनी केलं आणि महाराष्ट्राची सेवा संस्थेपासून बापू त्या यात्रेमध्ये सहभागी झाली होती. मला आठवत आहे ते कळला शेतकऱ्यांचं दुखणं मांडण्याच्यासाठी जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी काढली होती आणि त्या दिंडीमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत राजाराम बापू सहभागी झाले होते आणि हा इतिहास त्यांचा आहे. त्यांच्या सुभद्रानं शिवछत्रपती स्वराज्य यात्रा सार्वजनिक केल्याच्या नंतर ती यशस्वी करण्याच्यासाठी प्रयत्नाची फराकास्ता केली याची नोंद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे लोक घेतल्याशिवाय राहणार नाही. आज एका वेगळ्या स्थितीतून महाराष्ट्र जातो. चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याची किंमत दुर्दैवानं महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्राच्या लोकांना द्यावी लागते. तुमची माझी भगिनी, तुमची माझी कन्या हिच्या समस्येबद्दल जयंतीने अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या. अलीकडच्या काळामध्ये हे सरकार त्यांच्या हातामध्ये सत्ता खऱ्या अर्थाने होती, त्यावेळेला जे करायला हवं होतं ते करण्याच्यासाठी कधी त्यांनी भूमिका घेतली नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी त्यांची जागा दाखवल्याच्या नंतर अनेक गोष्टींच्या अडचणी त्यांना व्हायला लागल्या. बहिणीची अडचण झाली, लाडली बहीण ठिकठिकाणी सांगितलं जातं ती योजना आम्ही काढली, तिच्या हिताची जखमी कमी करू,
मी काही या बाबतीत अधिक बोलणार नाही. पण एकच आहे की या महाराष्ट्रामध्ये बहिणींच्यासाठी, त्यांना सन्मान देण्याच्यासाठी कोणत्या कालखंडामध्ये कोणते निर्णय घेतले होते याची आठवण करण्याच्या संबंधीची वेळ आहे. मला असंच आहे, स्त्रियांना आरक्षण 9% सुरुवात केली, आज 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे. माझी भगिनी गावची सरपंच झाली, माझी भगिनी पंचायत समितीची सभापती झाली, माझी भगिनी नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले, माझी भगिनी मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक या महानगरपालिकेमध्ये महापौर झाली. ह्या सन्मान देण्याच्या संबंधीचं काम कोणत्या कालखंडामध्ये झालं होतं याची आठवण गेली आणि त्याच्या भाषेवरची दृष्टिकोन हा काही एक दिवसाचा नव्हता. निर्णय घेतला तो निर्णय आजपर्यंत चालू झालेला आहे. सन्मान करायचा असेल तर तो टिकाऊ असला पाहिजे, कायमस्वरूपाचा असला पाहिजे. आज लाडली बहीणच्या नावानं काही रक्कम तुम्ही हातामध्ये जर ठेवली त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण आज फर्स्ट ते नाही आहे. जसा उल्लेख या ठिकाणी सांगितली जयंतांनी केला, महाराष्ट्राच्यामध्ये अनेक दिवस अनेक ठिकाणी रोजचं वर्तमानपत्र हे कार्य ते एक दोन संस्था दुर्दैवानं वाचायला मिळते, कुठे ना कुठे स्त्रियांच्यावर अत्याचार झाला. पुणे जिल्ह्यामध्ये सासूच्या समोरचा एक घाट आणि त्या घाटामध्ये एका मुलीच्या धरणाने अत्याचार केला. पुणे शहरापासून 20 किलोमीटर हे पाहिजे. आपण ठाणे जिल्ह्यामध्ये 4 वर्षाच्या बालिकेंच्यावर दोघांनी अत्याचार केले आणि कुठे केले, शैक्षणिक संस्थेमध्ये केले. हे महाराष्ट्रामध्ये घडतं कितीतरी गोष्टी आहेत. या अत्याचाराच्या संबंधीची परिस्थिती ज्यांनी निर्माण केली यांच्या हातात सत्ता ठेवायची नाही हा निकाल बहिणींनी आणि त्या बहिणींच्या सगळ्या भावांनी निश्चितपणाने केला पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. वेधशाळेनी सांगितलंय की 9 वाजल्यापासून अधिक पाऊस येणार आहे आणि त्यामुळे मी अधिक या ठिकाणी बोलत नाही. पण हे जे काही चित्त महाराष्ट्रात आहे हे चित्त बदललं पाहिजे. आम्हाला वेगळं महाराष्ट्र पाहिजे. वेगळं महाराष्ट्र याचा अर्थ काय? महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उद्याचा महाराष्ट्र कसा होणार आणि कसा केला जाईल या संबंधीची भूमिका मांडली. आणि ती भूमिका कृषीमध्ये आणण्याच्यासाठी अनेकांनी कष्ट केले. वसंतदादांनी कष्ट केले, राजाराम बापूंनी कष्ट केले, अनेकांची नावं सांगता येतील. या सगळ्यांची इच्छा होती की एक शक्तिशाली फरच महाराष्ट्र उभा करायचा आणि काम या नेतृत्वाने केलं. आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता असं होईल या कामावर अधिक लक्ष केंद्रित केलेलं होतं. पण हल्लीच्या काळामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हिताची जपणूक हा विषय त्यांच्यासमोर झालेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र अनेक क्षेत्रामध्ये कमी आहे. जशी आकडेवारी आत्ता आपल्या भाषणामध्ये जयंतांनी सांगितले की एक क्षेत्र असं नाही की आज दक्षिणेच्या राज्याची तुलना केली, उत्तरेच्या काही राज्यांची तुलना केली तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये खालच्या पातळीला दिसतं. एक काही देशात पहिल्या क्रमांकाचं महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक होता
तो लोकिकात घसरलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सावरायचा, महाराष्ट्र पूर्वस्थिती आणायचा हे काम खऱ्या सण तुम्हाला मला सगळ्यांना करायचे आणि त्यासाठी हा उद्यापासूनचा निवडणुकीचा कालखंड जो आहे त्या कालखंडामध्ये एक प्रकारचं जनमत तयार करण्याची खबरदारी ही आपल्या सगळ्यांना करायची आणि मला आनंद आहे त्याची सुरुवात इथून असते. हा सगळा परिसर एक ऐतिहासिक परिसर आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशाच्या भागामध्ये अनेक ठिकाणी अनेकांनी संघर्ष केला, पण जो संघर्ष जो स्वातंत्र्याचा लढा या देशाच्या इतिहासाचा भाग झालेला आहे त्यामध्ये शिराळा आणि वाळा याचा उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास पुरा होत नाही. मला आठवतंय लेयाशीचा सत्याग्रह, त्या लेयाशीच्या सत्याग्रहामध्ये अनेकांनी सामुदायिक शक्तीच्या जोरावर ज्यांच्या साम्राज्यात सूर्य धरतले असं म्हणणाऱ्या विदेशांना सुद्धा धरा शिकवायचं काम याच वाचीमध्ये केलं आणि याच्यामध्ये अनेक कर्तृत्वान जसे स्वतंत्र सेनानी या माचीमध्ये जन्माला आली त्यांचं स्मरण ठेवणं हे तुमची माझी जबाबदारी आहे. क्रांती सेनाना फाशी असतील, जिजी बापू असतील, नागनाथ नायकोजी असतील, आनंदराव नाईक असतील, फत्तेसिंग अफा नाईक असतील, एस जी फाटील असतील, वसंतदादा असतील, यशवंतराव चव्हाण असतील, राजाराम बापू पाटील असतील, या सगळ्यांनी या देशाला मुक्त करण्याच्यासाठी आणि योग्य रस्त्यावर नेण्याच्यासाठी आयुष्याचा अतिशय महत्वाचा कालखंड हा आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेला आहे आणि त्यामुळे एवढं मोठं योगदान आपल्या वरिष्ठांनी आपल्याला दिलं. आज त्या योगदानांची नोंद करून नुसतं बसून चालणार नाही तर या योगदानाची आठवण करणं आणि ज्या प्रकारचा महाराष्ट्र हा घडवायचं स्वप्न या स्वातंत्र्य सेनानीच्या अंतकरणात होता, विचारच होता, तो महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, उभा करायचा आहे आणि ते उभं करण्याच्या संबंधीचं सूत्र नजरेसमोर ठेवा आणि त्या पद्धतीनं कामाला लागा. मला एका गोष्टीचा आनंद आहे, ते सगळं काम करण्याच्यासाठी आज जयंतराव ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिरतायत, काम करतायत, कष्ट करतायत, लोकांना विश्वास देतायत, दिलासा देतायत, त्यांच्या या प्रयत्नाच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी सामुदायिक भावनानं एका विचारानं निश्चित उभी राहील आणि जे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराष्ट्राच्या बद्दलचं आहे त्याची पूर्तता या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. हे काम एक ऐतिहासिक काम आहे आणि ज्या भागाच्या नेतृत्वाने स्वातंत्र्यासाठी एक इतिहास निर्माण केला मला आनंद आहे की आजच्या फेरीच्या जयंतराव सरकारच्या नेतृत्वानं उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी सावरण्याच्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असली होती. त्यांनी आत्ता सांगितलं त्यांना आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचे, विचार सांगायचे, दृष्टिकोन सांगायचा, कसा महाराष्ट्र उभा करायचा हे सांगायचे आणि हा एक प्रत्यक्ष घडवायचे आणि हे करण्याच्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपलं घर आपलं मतदारसंघ हा समजण्याचं काम तुम्हा सगळ्यांना करावं लागेल आणि हे काम तुम्ही कराल याचा 100% मला विश्वास आहे.
या सगळ्या कामाला आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि मी एवढंच सांगतो, पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, देशाचा पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की उद्याचा महाराष्ट्र सावरण्याच्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरात होणार आहे, याच्याबद्दल माझ्या म्हणण्यात शंका नाही. कारण हे साखर गाव मोठं ऐतिहासिक गाव आहे. या साखर गावामध्ये साखर कारखाना उभा करण्याचं काम राजाराम बापूंनी केलं होतं. आणि या साखर गावामध्ये आज आपण जमतोय. आणि याच्यामधून याच भागाच्या सुखसाच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र फुलं नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. मी आणि महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे आमचे सगळे सहकारी आणि महाराष्ट्राची तरुण फिरी शक्तीनं त्यांच्या पाठीशी उभे जाईल हा दिलासा आणि विश्वास या ठिकाणी देतो. आमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.